महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर नेमकी आता राज्यभरात काय स्थिती आहे, विशेषतः मुंबई आणि पुण्यामध्ये आता काय स्थिती आहे जाणून घेण्यासाठी जाऊया आमचे प्रतिनिधी पुण्याचे अरुण मेत्रे यांच्याकडे आणि मुंबईतून माहिती देतील आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील. सर्वप्रथम जाऊया आपण पुण्यामध्ये, आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे आहेत. अरुण, खरं म्हणजे नववर्ष उजाडल्यापासूनच राज्यात हा तणाव आहे आणि आज महाराष्ट्र बंदमुळे तो सर्वाधिक जाणवला. 2 दिवसांपासून हा तणाव जाणवतो आहे. आज हा महाराष्ट्र बंद मागे घेतल्यानंतर पुण्यामध्ये नेमकी काय स्थिती आहे, काय काय नेमकं घडलेलं आहे? हिमाली, अगदी खरं आहे. सलग तिसऱ्या दिवशी हा तणाव किंवा वातावरण जे आहे ते चिघळलेलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या तारखेला, म्हणजे वर्षाच्या पहिल्या तारखेला भीमा कोरेगावमध्ये काय घडलं हे आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याचे पडसाद अनेक ठिकाणी राज्यभरात उमटले आणि तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती आणि त्यामध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम ह्या महाराष्ट्र बंदचे आपल्याला पाहायला अनुभवायला मिळाले. पुण्याचा विचार केला तर प्रामुख्यानं पुण्यामधली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही दुपारच्या काळामध्ये ठप्प होती आणि महत्त्वाचं म्हणजे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणाऱ्या ह्या ज्या बसेस होत्या त्या 50 ते 55 बसेसचं नुकसान या बंदच्या दरम्यान झालं. दगडफेक झाली, सुदैवानं या दगडफेकीमध्ये कुणाला इजा झाली नाही यात आपल्याला समाधान मानावं लागेल. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या दिवसभराच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको, ठिय्या, मोर्चे, घोषणाबाजी, निदर्शनं असे सगळे प्रकार आज दिवसभरात अनुभवायला मिळाले आणि त्यामुळे काही प्रमाणात भीतीचंही वातावरण नागरिकांमध्ये होतं. मात्र पोलिसांनी परिस्थिती निश्चितपणे नियंत्रणात ठेवली आणि कुठे अनुचित प्रकार वेगळ्या अर्थानं घडला नाही. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे की अनेक ठिकाणी, म्हणजे शहर, म्हणजे केवळ शहरच नाही तर अगदी मध्य पुण्यापासून तर उपनगरांमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको किंवा टायर जाण्यासारखे प्रकार घडले. तर त्यामुळे देखील लोकांमध्ये काहीच दहशतीचं किंवा भीतीचं वातावरण होतं. चौथा महत्त्वाचा आजच्या दिवसभरातला मुद्दा पुण्याच्या बाबतीत बोलायचं म्हणजे की मिलिंद एकबोटेंच्या घरावरती काही लोकांनी 200 ते 300 लोकांचा जमाव चालून आला होता आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी केली. त्यानंतर तो तिथनं परत गेला आणि सगळ्यात शेवटी की मराठा, म्हणजे सकल मराठा समाजाचे जे प्रतिनिधी जे आहेत किंबहुना मराठा क्रांती मोर्चाचे जे समन्वयक आहेत त्यांची एक बैठक पुण्यात झाली आणि त्यांनी देखील आज सलोखा राखण्याचं आवाहन केलं आणि त्याचबरोबरीनं जे कोणी दोषी आहेत या सगळ्या घटनेमधले सूत्रधार आहेत ही दंगल भडकवण्यामध्ये त्यांच्यावरती कारवाईची मागणी केली. असा साधारणपणे असा दिवस राहिला. एकूण व्यवहार मात्र दिवसभर ठप्प होते असंच म्हणावं लागेल. अरुण, असे संपर्कात राहा. आपण आता मुंबईमधली परिस्थिती जाणून घेऊया. आपल्याबरोबर आहेत आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील. कृष्णात, मुंबईमध्ये कालही तणाव होता. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असो, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे असो किंवा मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे असो, कालही ठप्प होती काही काळासाठी आणि आज तर जवळपास 10 तासांसाठी ही सगळी वाहतूक ठप्प होती. मुंबईत नेमकं काय घडलं आणि आता मुंबईमधली परिस्थिती कशी आहे? मुंबईत सकाळच्या सत्रामध्ये जो संप आहे त्याला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही, परंतु साधारणतः 11 नंतर खऱ्या अर्थानं संप जो आहे, जो बंद आहे, तो बंदाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसला. सर्वच आंबेडकरवादी संघटना, त्याचबरोबर संघटनेत नसलेले देखील जे दलित बांधव होते ते देखील रस्त्यावर उतरले होते. साधारणतः आपण पाहिलं गेलं तर दादर परिसरमध्ये सर्वात जास्त अशा प्रकारचे लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते. त्याचबरोबर सर्वात जास्त संपाचा परिणाम जो आहे तो जाणवला तो रेल्वे सेवेवर आणि रस्ते वाहतुकीवर. कारण रस्ते वाहतूक जी आहे, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, त्याचबरोबर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मध्यंतरी काही काळामध्ये आंबेडकर रोड देखील या जे आंदोलक आहेत त्यांनी रोखून धरला होता. आणि सर्वाधिक जास्त जे दोन्ही महामार्ग, जे दोन्ही हायवे आहेत तो रोखून धरल्यामुळे सर्वाधिक जास्त हाल जे आहे ते रस्ते वाहतूक करणाऱ्यांना झाले. त्याचबरोबर रेल्वे वाहतूक जी आहे ती 11 नंतर बऱ्याच मोठ्या प्रमाणात कळी झालेली दिसून येते. कारण 11 नंतर मोठ्या संख्येनं वेस्टर्न रेल्वे तसंच त्याचबरोबर सेंट्रल रेल्वे, हार्बर लाईनला तर सर्वाधिक जास्त फटका बसलेला दिसून येतो. मध्य रेल्वे दुपारनंतर तर पूर्णपणे विस्कळीत झालेली दिसून आली. 4 नंतर खऱ्या अर्थानं बंद पाठीमागे घेतल्यानंतर, संप पाठीमागे घेतल्यानंतर पुन्हा एकदा ह्या रेल्वेच्या लाईन ज्या आहेत ते आता रुळावर येण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी अजून देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही आहे. कारण जवळपास दुपारपर्यंत 110 गाड्या सेंट्रल रेल्वेच्याच कॅन्सल झाल्या दिसून येत्या. परंतु या बंद काळामध्ये सर्वाधिक जास्त
नावाजण्याजोगं कौतुक करण्याजोगी गोष्ट एक होती की बेस्टच्या बसेस ज्या आहेत त्या धावताना दिसत होत्या रस्त्यावर. जरी 90 बसेस म्हणजे अंतिम आकडा आला तोपर्यंत 90 बसेस ह्या फोडल्या गेलेल्या होत्या आंदोलकांनी, तरी देखील इतर बसेस ज्या आहेत एकूण 3370 पैकी 3260 बसेस ज्या आहेत त्या रस्त्यावर धावत होत्या. त्यातल्या 90 बसेस फोडल्या होत्या आणि त्यापैकी 4 चालक जे आहेत ते जखमी झालेले होते. तरी देखील बसेसच्या बसेस ज्या आहेत त्या मुंबईकरांना सुविधा देण्यासाठी धावताना दिसत होत्या. एकंदरीतच संपाचं एक चित्र जर पाहिलं गेलं तर संप जो आहे तो मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसून आलं मुंबईत. कारण जो फोर्ट भागामध्ये काही प्रमाणात जाणवलं की दुकानं वगैरे सुरू आहेत, परंतु इतर भागामध्ये मात्र हा संप यशस्वीरित्या झाला. आपण ही सगळी माहिती आणखीन पुढे घेणार आहोत. या महानगरांपैकी नाशिकमध्ये आता सध्या काय परिस्थिती आहे जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या बरोबर आहेत. योगेश, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि आता बंद मागे घेतल्यानंतर संध्याकाळपासून साधारणपणे कशी परिस्थिती आहे, जनजीवन पूर्वपदावर आलंय का? जनजीवन अजून पूर्वपदावर नाशिकमध्ये शहरात आलेलं नाही आणि ग्रामीण भागातही आलं नाही. पूर्ण यंत्रणा प्रवास जो आहे तो संपर्कहीन झाल्यामुळे अनेक प्रवासी या ठिकाणी तिष्ठत आहेत, नाशिकमध्ये अडकलेले आहेत, तर अनेक प्रवासी ग्रामीण भागात सुद्धा अडकलेत. एकूण परिस्थिती आपण जर बघितली तर अनुचित प्रकार घडलेले नाहीत. कुठेही दंगे धोपे किंवा असं काही जे काही आंदोलन निदर्शनं होती ती पण आता सगळी शांत आहेत. आंदोलक आपापल्या घरात आहेत, पण प्रवासी मात्र अजूनही अडचणीमध्ये आहेत. एसटी महामंडळाने अजूनही कुठलाही निर्णय घेतलेला नाही. शहर बस सेवा पूर्णपणे बंद आहे आणि त्यामुळे लोकांना जायला कुठेही जायला जागा नाही आहे. जळगावची लोकं, पुण्याची लोकं ही पर्यटन नगरी आहे नाशिक शहर, आणि या ठिकाणी अनेक लोकं पर्यटनासाठी या ठिकाणी येत असतात, त्र्यंबकेश्वरात येत असतात, मात्र या सर्वांचा या ठिकाणी मोठे हाल होतात. दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर दिवसभरामध्ये जी काही परिस्थिती होती, शाळा बंद होत्या, अनेक ठिकाणी रस्ते ओस पडले होते आणि त्याचबरोबर रिक्षा चालकांनी मोठ्या प्रमाणात रूट केलेली या ठिकाणी दिसून येत आहे. याचबरोबर प्रवासी म्हणजे एकूण जो प्रवास बंद असल्यामुळे रिक्षा चालकांनी नाशिकमध्ये मनमानी पद्धतीने या ठिकाणी वसुली केली आणि त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही. हे विशेष पोलिसांना तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून त्यांना मदत होत नव्हती आणि रिक्षा चालकांवर बंधन जे होतं त्याच्या पद्धतीचा अंकुश असला पाहिजे, तो अंकुश या ठिकाणी ठेवला गेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लूट झाली. त्यामुळे एकूणच आपण जर बघितलं तर सर्वसामान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झालेत. आत्ता जे आहे ते थोड्या प्रमाणामध्ये रस्त्यावर वाहनं दिसू लागली आहेत, मात्र सार्वजनिक व्यवस्था अद्यापही बंद आहे. यानंतर आपण नागपूरमधली परिस्थिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र, नागपूरमधली स्थिती काय सांगते, आज दिवसभरात काय घडलं? हेमाली, नागपुरात जी सुरुवातीला जी परिस्थिती होती ती अत्यंत सामान्य अशीच होती. कारण सुरुवातीला सकाळी जी शाळा होत्या किंवा बसेस होत्या, शहर बस सेवा किंवा स्कूल बसेस होत्या, त्या सुरू झालेल्या होत्या. मात्र हळूहळू जसा दिवस जाऊ लागला तसा तसा याचा या बंदचा परिणाम हा सामान्य जनजीवनावर दिसू लागला. जे शाळेत गेलेले होते त्या शाळेतील विद्यार्थ्यांना सकाळपासूनच मग शाळेच्या गेटपासून अगदी गेटपासूनच परत पाठवण्यात येत होतं. काही शाळाचे एक पहिला तास किंवा सकाळचे दोन तास झाले त्यानंतर शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. काही शाळांनी सुरुवातीलाच शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्या प्रकारचे मेसेजेस आहेत ते पालकांना पाठवलेले होते. शहर बस सेवा ही सुरुवातीला सकाळी सुरू होती, मात्र त्यानंतर दुपारनंतर जे काही संवेदनशील भाग आहेत आणि दलित बहुल जे परिसर आहेत त्या भागातील ही बससेवा बंद करण्यात आलेली होती. सकाळी 11 हे आंदोलनाने आपलं मोठं रूप घेण्यास सुरुवात केली होती आणि त्याप्रमाणे दक्षिण नागपूरचा जो भाग आहे, शताब्दीनगर चौक वगैरे येथील भागामध्ये आंदोलक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावरील दुकाने जी आहेत ती बंद करण्यास त्यांनी भाग पाडलेलं होतं. काही व्यापाऱ्यांनी स्वतः आपली दुकाने बंद पाडलेली होती. ह्या मोठ्या परिसरात हा मोर्चा निघालेला होता, मात्र या परिसरात एक किंवा दोन ठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तो मार्ग जो होता तो सुरळीत केलेला होता. त्यानंतर त्यामुळे काही ठिकाणी तीव्र तर काही ठिकाणी संमिश्र असा प्रतिसाद या बंदचा पाहायला मिळाला नागपूरमध्ये. कृष्णात, अरुण आणि योगेश आणि जितेंद्र, तुम्हा चौघांनाही खूप खूप धन्यवाद ही सविस्तर माहिती त्या त्या शहरातली परिस्थिती आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल.